त्याचा फेस बघा. आणि जे आम्हाला घ्यायचे त्याचं आम्हाला नाव नाही माहिती आहे, तरी पण आम्ही घेतो. आता बघू, एक नंबर आहे. अरेबिक स्वीट, अरेबिक आहे आणि याच्यात हे चीज आहे, पूर्ण चीज प्लस सगळं काही आहे, मिक्स मिक्स आहे. मी काही एक्सप्लेन नाही करू शकत कारण मला एवढं काही कळत नाही, बट भारी आहे. ओ माली, ओ माली सारखंच आहे. जमते कोंबडा मस्त आहे. गुड इव्हनिंग गाईज, वेलकम टू अवर चॅनल. मी जयेश आणि स्वागत करतो तुमचं चॅनलवरती. आज आमच्याकडे ब्रिटनवरून स्पेशल गेस्ट आले आहेत, उत्तूज किचनच्या मालकीन, ज्या आता ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या आहेत. त्यांची आता झाल्या, त्यांची लँग्वेज पण चेंज झाले. तर तुम्ही काही बोलू शकता का? किती पाहिजे, मोठी पाहिजे? फेस बघा. तर जस्ट आम्ही बाहेर पडलो कोणत्या मलाबारमधून, जॉय लुकासमधून आणि स्काय ज्वेलरीमधून. तर तुम्हाला मी एक सांगतो, रोस्ट मी ह्यांना आता म्हणजे मला माहिती आहे, आता मी गोल्ड लाईनमध्ये, ज्वेलरी लाईन, वॉचेस लाईनमध्ये मी काम करतो म्हणून मला माहिती आहे आतलं सगळं. आता इथे आम्ही जे रेट बघितला तो 229 पर ग्राम होता, 229 रियाल, ओके. आणि आता तोच आम्ही जर गोल्ड सुकला जाऊन पाहिला तर तो रेट तो आम्हाला एकदम कमी मिळेल का माहिती आहे. ह्या लोकांनी फक्त जसं एक ब्रँड म्हणून बनवलं नाव, ब्रँडच्या नावाखाली हे लोक काहीही विकतात, म्हणजे पर ग्राम लावून डिझाईन मेकिंग चार्जेस, हे ते फलाना स्टॅम्पिंग चार्जेस. स्टॅम्पिंग चार्जेस तर काहीच नसतं, ते ॲटोमॅटिक. जर तुम्ही इथे दोहामध्ये कोणतं गोल्ड आलं बाहेरून तर पहिलं ते पलादिया स्टॅम्प करायचं असतं, तर स्टॅम्प करायचं चार्जेस पर ग्राम काही 10 रुपये नाही आहे. हे लोक एका आय गेस केजीच्या मागे आहे, आय गेस 10 रुपये असं काहीतरी. आणि ते लॉट वाईज असतं, असं काही नाही, हे फसवतात फक्त. पीसेस वाईज घेतात 10 रुपये चार्जेस, ओके. आणि आता हे 229 रियाल पर ग्राम लावतात, ॲक्च्युअल रेट आहे 215. आणि या लोकांनी स्टार्टिंग केले 229. आता दुसऱ्या सुकमध्ये जाऊ आम्ही आणि तिथला रेट कम्पेअर करू, ओके, ह्या रेटशी. तर ते दाखवतो तुम्हाला काय किती, म्हणजे हे लोक फसवतात लोकांना ब्रँडच्या नावाखाली. आणि तो आमची त्याला साठी भुलले आणि आता ते माझं लांडते ते ब्रँड आहे, हे असं आहे, ते तसं आहे, फलाना फलाना. आणि आता आम्ही लोक सांगतो लाईव्ह एक्झाम्पल, तुला येतो लाईव्ह एक्झाम्पल, आज रोस्ट करतो तुला. डिझाईन आहे त्या बाबतीत ते बोलायला नाही पाहिजे. आता मी तुला इकडचं डिझाईन दाखवतो आणि तुझे डोळे, हे काय मी बघितलंय रे, काय बघितलं मी, हे एवढं कसं होतं, आता ते बघणार आहोत आम्ही. तर आम्ही ह्या रोडला आहोत, आता आम्ही बँक स्ट्रीट रोडला आहोत, जे या इथे हे ह्या रोडला बँक स्ट्रीट बोलतात, कारण ह्या रोडला पूर्ण म्हणजे कमीत कमी 10 ते 12 बँकचे ऑफिसेस आहेत.
हे ते काय हे पूर्ण हे जेवढे लाईन आहे ना हे सगळे ब्ल्यू म्हणजे मोठे मोठे अक्षरात नावं दिसत आहेत, सगळे बँकेची नावं आहेत आणि हे बँकेचे ऑफिस आणि मी रोज इथे येतो ते आज मी उतुला दाखवतोय. ते सेपरेट उतुला दुसऱ्या सुकमध्ये घेऊन आलो आहे आणि हा दुसरा सुक म्हणजे नवीन गोल्ड सुक आहे जो सिस्टमॅटिक बनवला आहे असं आहे. एकदम भारी बनवला, एकदम पूर्ण होल ए सी आहे आणि माहिती नाही किती शॉप्स आहेत, खूप शॉप्स आहेत. चाय नाही तर हे शॉप पण आमचंच आहे, म्हणजे आमचंच म्हणजे माझं एक्स आहे. मी पहिला ह्या ब्रांचमध्ये होतो, म्हणजे ह्या कंपनीमध्ये होतो मी, आता सोडलं मी. तर तुला मी जस्ट आता रेट दाखवलं इकडचं काय रेट आहे ते. तर रेट किती आहे इकडे? इथे रेट आहे 200, मी ज्याचे व्हिडिओ केले आणि इथे रेट आहे 212. म्हणजे मग किती डिफरन्स आहे? तिकडे 229 आणि इथे 212 असं हे लोक फसवतात. हे म्हणजे इकडे रेट वेगळं, तिकडे रेट वेगळं. ते लोक म्हणजे त्या लोकांनी काय केलं माहिती आहे, एक स्वतःची सिस्टम बनवले आणि बस तिघा मिळून टाकून दिला, म्हणजे तोच फायनल रेट. आणि कोणी विचारणार पण नाही का तो सगळीकडे सेम आहे ना. म्हणून इथे डिझाईन नाही, हा एवढा गोल्ड म्हणजे पागल आहे, म्हणजे हा पाणी आहे त्यात काहीच नाही, म्हणजे हा एवढा गोल्डच नाही पाणी. मसाला डोसा खाण्यासाठी आणि स्पेशल असं काही नाही, मला इथे माहिती आहे इथेच मिळतो हे या सूपमध्ये, बाकी कुठेच मिळत नाही. बाकी कुठे मिळत नाही म्हणजे या सूपमध्ये फक्त, बाकी बाहेर मिळतो. तो मसाला डोसा खाते, टेस्ट करते, कारण हे कसं माहिती आहे ट्रेडिशनल ओल्ड गोल्ड ओल्ड सूप आहे ना, त्यासाठी इथे सगळं असं ट्रेडिशनलच असतं. तर डोसा खाऊन झालं आहे आता, आता पण काय खायचं, कसं वाटलं? अजून पोट भरला नाही आमचा, अजून दुसरं ट्राय करू. तर ऋतूला मी आज गल्ल्या गल्ल्यातून फिरवतोय, कुठून कुठून बाहेर पडणार आहे कळणार नाही, कारण अशा या गल्ल्या गल्ल्या छोट्या 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 बनवल्या आणि सगळं हे बघा सगळ्या दुकानांमध्ये गल्ल्या गल्ल्यांमध्ये दुकान आणि बांबू सगळीकडे बाहेर पडले. तू जर चिकन मटन खाल्लं असतास ना तर तुला मस्त पी कबाब खिलवलं असतात मी, कबाब कोफ्ता. तर आलो आम्ही डायरेक्ट सुकला आलो, तर सुकला आज खूप गर्दी आहे, पब्लिक भरपूर आहे, फ्रायडे आहे ना म्हणून गर्दी आहे आज नॉर्मली. आता आम्ही जातोय ऊम आली नाही तर दुसरं आज वेगळंच काहीतरी ट्राय करू. ऊम आली खायला गलती आहे भरपूर, गर्दी एवढी आहे इथे आज, खूप गर्दी आहे. आणि बाहेर सुद्धा दाखवायचं झालं तर अशी गर्दी आहे, सूप फुल आहे, फुल एकदम फुल आहे. कोणी हा सेम आणि जे आम्हाला घ्यायचं त्याचं आम्हाला नाव नाही माहिती आहे, तरी पण आम्ही घेतो आता बघू काय सांगितलं. किती? 15. अच्छा आम्हाला हे आणि हे वाला स्वीट आहे ते मिक्स घ्यायचं आहे दोन मला.
ही नाही लागली एक नंबर आहे अरेबिक स्वीट अरेबिक आहे आणि याच्यात हे चीज आहे पूर्ण चीज प्लस सगळं काही आहे मिक्स मिक्स आहे मी काय एक्सप्लेन नाही करू शकत कारण मला एवढं काही कळत नाही बट भारी आहे ओ माली सारखंच आहे जमतंय कस आहे भारी आहे कारण उमाली नंतर हे लोक सगळे जास्त हेच खाते म्हणून आम्ही हे घेतले आज ट्राय केलंय भारी आहे बट डेली आम्ही काही ना काहीतरी नवीन ट्राय करू अरेबिक स्वीट ते आज हे केलं तर आम्ही स्वीट खातोय अरेबिक स्वीट स्पेशल असं आहे कसं दिसतंय माहिती नाही जण उभे राहून खात होतो बट नंतर काही मिनिटांनंतर मग 15-20 मिनिटांनंतर आम्हाला बसायला मिळालं कारण आज खूप गर्दी आहे इकडे गोल्ड सूप म्हणजे हे सूप आज खूप भरलंय आणि हे आम्ही अरेबिक स्वीट जे ऑर्डर केलं आहे बट भारी आहे आम्हाला आवडलं टिपिकल इंडियन मुलगी बघायची आहे का माझी म्हणजे ती माझी बायको आहे ही टिपिकल इंडियन बायको आहे म्हणजे तिला ती प्लेट आहे ना आवडली बघितली समजलं पण नाही कशी ती बॅगेत गेली प्लेट पण म्हणजे लास्ट टाईम आली आम्ही आलो तर ते मातीचा मडका होता ना ते पण आम्ही घेऊन गेलो आणि आता ही प्लेट भेटली प्लास्टिकची ती पण आम्ही घेऊन चाललो चल जाऊया तर आम्ही एकदम पूर्ण सेंटर पॉईंटला उभे आहोत आणि आज खूप गर्दी आहे भारी आहे असं म्हणजे माहोल होणं कारण आता थंडी आली ना माहोल एकदम हा चंद्र दिसेल पूर्ण दिसेल ती ढग केल्यानंतर आज एवढा कधी काल आता तुझं रोज असंच मिळणार रोज इन द सेन्स आणि फिफाची ट्रॉफी आहे आणि हे काय माहिती आहे का हे वालं मेणबत्ती आहे काश आमच्या लाईफ मध्ये पण एक असं कोणतरी आलं पाहिजे जे आम्हाला जी मला पाहिजे असं जी ओ तुम्हाला काय पाहिजे तर मी बोलेन ओ काय पाहिजे तू फक्त असं बोल खूप काही मागून घेऊन त्याकडं ना येईल कधीतरी असं लवकर तर असं काही आम्ही अँटिक वस्तू बघतोय कारण ते कसं माहिती ओपन पण होत काही स्टफ बघतोय आमच्यासाठी अरे बापरे इथे एवढं कलेक्शन आहे म्हणजे अँटिक वस्तूंचं किचन्स तर एवढे आहेत विचारू नका खूप सारे किचन्स आहेत तर ओतो बोलते ह्यातलं एक आपल्याला घेऊया कारण ते नजर काय बोलतात ना तिचा ते विश्वास ठेवते सो भारी भारी कलेक्शन आहे पूर्ण हँडमेड आहे हे सगळं काही तर बाहुबलीचं वर्जन इथे इकडे डिलिव्हरी बॉयची गाडी बघा
हे बघा इकडं काय व्हॅल्यूच नाही आहे गाड्यांची असं बघायला गेलं तर. डिलिव्हरी बॉयच्या गाड्या एवढ्या हाईप आहे. हे तलवार गेट आहे, त्या दिवशी मी क्लिअर दाखवू नाही शकलो. तलवार गेट ह्याला का बोलतात तर ते तलवार टाईप आहे, ते बघा ते वालं तलवार गेट आहे म्हणून हे तलवार गेट. चल तर आम्ही दोघं जण आता एका इथे गेलो होतो कोण म्हणजे एक सुपर मार्केटमध्ये, आणि तिथे आहे ना तुम्ही अबाव 50 रियालच्या वरती शॉपिंग करायची आणि ते लोक कूपन देतात. तर मॅडम 0 रुपयाची शॉपिंग करतात आणि त्यांच्याकडे कूपन मागतात. अशा हे आमच्या मॅडम. बोल 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 आता बोल. मला काय माहिती आता काय घेत नाही, काय घेत नाही आणि फक्त तिथे जाऊन बॅग त्यांची देतात, एक्सचेंज करतात आणि येतात आणि सांगतात आम्हाला कूपन द्या. कोंबडा मस्त आहे काहीतरी. आमची आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.